राज्य की सरकार राज्य के जनता को दिए आश्वासनों पर खरी उतर नहीं पाई, साथ ही कोरोना जैसी स्थिति को संभालने में भी सरकार नाकामयाब रही। ऐसी कड़ी शब्दों में टिप्पणी पूर्व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार ने पत्र परिषद में। राज्य सरकार को सत्ता में आकर पूरा एक साल हुआ है, जिसको लेकर विपक्ष द्वारा पत्र परिषद लेकर सरकार की खामियां गिनी गई है, जिसमें राज्य के पूर्व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि राज्य की सरकार द्वारा एक साल में किसी भी तरह के आश्वासनों पर खरी नहीं उतर पाई है, साथ ही बिना तर्क वाली ये सरकार है। देखा जाए तो तीनों पक्षों को राजनीति का काफी अनुभव है, फिर भी तीनों पक्षों द्वारा राज्य में एक जनहित का कार्य नहीं हुआ है। राज्य की जनता की समस्या को हल करने का कार्य राज्य सरकार का होता है, लेकिन राज्य सरकार है कि केंद्र सरकार पर आरोप करती है, ऐसा मुनगंटीवार द्वारा पत्र परिषद में कहा गया। निर्णय जनहिताचे असावे पण ते तर्कसंगत असावे, ते तर्कशून्य असता कामा नये। मंदुर्दैवानी या 365 दिवसात जितक्या मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या त्यामध्ये काही निर्णय तर अतिशय तर्कशून्य राहिले आहेत। श्रद्धेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा मंत्रिमंडळाच्या संख्येच्या संदर्भामध्ये कायदा केला की ज्या ठिकाणी फक्त विधानसभा असेल तिथं 10% एकूण संख्येच्या मंत्री करता येईल आणि जिथं विधानसभा विधान परिषद असेल तिथं विधानसभेच्या संख्येच्या 15% मंत्री करता येईल। हा कायदा केल्यानंतर हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी 43 मंत्री निवडलेत, 43 पूर्ण मंत्री आहेत, म्हणजे सरकारनी 43 मंत्री जनसेवा करण्यासाठी या राज्यामध्ये शपथ दिली। 43 पैकी 33 कॅबिनेट आहे, अपेक्षा होती 33 कॅबिनेट, एकूण मंत्रिमंडळ 43 आणि 3 पक्ष अनुभवी। 1960 पासून आजपर्यंत 47 वर्ष 2 महिने 1 दिवस हे काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विचाराचं सरकार होतं। हा 1 वर्ष त्याच्यात ऍड केला तर 48 वर्ष 2 महिने 1 दिवस हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या विचार आणि राष्ट्रवादीचा विचार असणाऱ्याच पक्षाचं सरकार होत। शिवसेनेचं 16 मार्च 1995 नंतर 4.5 वर्ष आणि शिवसेना भाजपचं 5 वर्ष 9.5 वर्ष हा फक्त भाजप शिवसेनेचा अनुभव आणि 47 वर्ष आणि या वर्षीचं 1 वर्ष 48 वर्ष 2 महिने 1 दिवस हा काँग्रेस राष्ट्रवादीचा अनुभव। म्हणजे विचार केला तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी तीनही अनुभवी पक्षाच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या जनतेला न्याय प्राप्त होईल ही अपेक्षा होती। पण नंतर लक्षात आलं की जेव्हा मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो तेव्हा पहिलं नाम यू पासून सुरू होतं आणि शेवटचं नाव आदिती सुनील तटकरेवर म्हणजे ए वर संत, जशी 12 खडी मंत्रिमंडळात उलटी झाली तसं यांचं कामही उलट झालं आणि उलट्या 12 खडीसारखं 1 वर्ष यांचं एक उलट सुलट काम करणारं सरकार आपण अनुभवतो आहे। आपल्याला लोकमान्य टिळकांचं ते वाक्य प्रसिद्ध होतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे। आज सरकारचे निर्णय जेव्हा आपण बघतो तेव्हा सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे तर खरंच आहे, पण सरकारच ठिकाणावर आहे का असा प्रश्न जर आज लोकमान्य टिळक असते तर कदाचित त्यांनी विचारला असते। कारण 1 वर्षामध्ये तुम्ही कोणतीही मुलाखत बघा, यांचं भाष्य ऐका, आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला इतिहासात नोंद झाली, पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे, जे काही करायचं ते केंद्र सरकार करेल हा शोध या सरकारने लावला। खरं तर संविधानामध्ये केंद्र सूचित 97 विषय तर राज्य सूचित 66 विषय आहे, पण प्रत्येक मंत्री आपलं अपयश केंद्र सरकारने GST दिला नाही ज्याच्यावर मी पुढे गेल, केंद्र सरकारने मदत केली नाही,
वीज बिल माफ करायचं असेल तर केंद्र सरकारने पैसे द्यावे आणि तुम्ही मात्र मंत्रिपदाची पाट्या लावायच्या नवीन दागिने करायची, तुमचं काम काय? संविधानामध्ये जर 66 विषय राज्य सूचित आहे, मग या राज्य सूचितल्या विषयावर निर्णय द्या, जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी काय केंद्राची आहे? साथ ही 1953 के करार के अनुसार शीत सत्र नागपुर में लिया जाना तय हुआ था, लेकिन राज्य सरकार है कि विदर्भ में आने को तैयार ही नहीं है, ऐसा आरोप भी सुधीर मुनगंटीवार द्वारा किया गया। साथ ही मुनगंटीवार बोले कि विदर्भ की जनता को न्याय देने में नाकामयाब रही है। एक वर्ष पाई दिला नहीं मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ने, विदर्भाच्या जनतेची फसवणूक तर केलीच, पाय दिला नाही मी समजू शकतो, पण झूम बैठक, एखादी वेबॅक्स बैठक तीही येत की नाही? विदर्भ वाऱ्यावर सोडला तुम्ही, अधिवेशन नाही, पूरग्रस्तामध्ये सुद्धा आवडतं गाव आणि नावडतं गाव, गडचिरोलीत पूर आला, भेट दिली नाही सगळं समजू शकतो, पण तुम्ही आर्थिक भेट दिली असती तर आम्ही गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर वगैरे धन्यवाद दिले असते। आणि आश्चर्य हे आहे की आमचाच विदर्भाचा पुत्र श्री नानासाहेब विधानसभेचे अध्यक्ष आहे, नावाप्रमाणे ते सरकारचं अधिवेशन जेव्हा नागपूरला घेणार नाही तेव्हा ते म्हणते ना ना घेतलंच पाहिजे, पण त्यांनी सुद्धा होकार दिला, हे आश्चर्यजनक आहे, ते आमचे मित्र आहे। मी विदर्भाच्या जनतेच्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करेन, अध्यक्षाची खुर्ची उंचावर असते, मुख्यमंत्र्यापेक्षा ती खुर्ची आपण उंचावर ठेवतो, कारण जर राज्य सरकार चुकत असेल, राज्य सरकार शोषण अन्याय करत असेल तर अशा वेळी नाना पटोलेंनी आपल्या नावासारखं त्यांना नाना म्हटलं पाहिजे। राज्य सरकार को सत्ता में आकर एक साल पूरा हुआ है, इस विभिन्न मतों की पक्षों की सरकार होने से राज्य ही नहीं पूरे देश को एक साल पहले नया समीकरण देखने मिला और राज्य की जनता को नए समीकरण वाले सरकार से काफी आशाएं भी थी, लेकिन एक साल में कई मुद्दों पर राज्य की जनता नाखुश दिखी, तो कोरोना समय में बढ़े हुए बिजली को लेकर जनता में आक्रोश दिखा जिसे राज्य सरकार कम करने में अभी तक असमर्थ दिख रही है, लेकिन अब आने वाले दिनों में सरकार क्या नए फैसले लेती है या विपक्ष के शब्दों की मार झेलती है ये तो आने वाले दिनों में ही पता चलेगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, NBC न्यूज़ नागपुर।